लीडर्स हांगा आयले, विशेष करून प्रभारी श्री रवीजी देवेंद्रजी फडणवीस, आमचे पार्टीचे प्रेसिडेंट सदनाचे कानवडे आणि बाकी इतरचे लीडर्स सगळ्यांनी ज्या पद्धतीचे कॅम्पेन केले आणि ज्या पद्धतीने डबल इंजिन सरकार परत येऊपाक जाय म्हणून आम्ही परत परत लोकांमध्ये सांगले, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय करपाक जाय म्हणून आम्ही उलो मारलो आणि निश्चितच आमच्या गोयकारांनी जो प्रतिसाद दिलो त्याच्या खातीर निश्चित परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि मोठ्या प्रमाणात सगळ्यांक सपोर्ट घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे सरकार करतले परत एकदा देऊ. सर 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 इतर राज्याचा निकाल कसा बघताय? रावर मागीर पळय लीड देवला पळय कारण किती तुमचाच मनीस कोण तरी पार्टीतलो फक्त एकूच हांव सांगतलो, हांव पुराय म्हज्या मतदारसंघात एक हार्डली एखादो दुसरो दीस म्हज्या मतदारसंघात हांव पावलो. मतदारसंघात लोकांक मेळोकूच पावनाशिल्लो, पुराय गोंयभर प्रचार करता आसतना मतदारसंघाकडे खूप कमी प्रमाणात पावलो, तरी सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीत काम केले पण म्हाका एक्सपेक्टेड लीड एक 4 ते 5 हजाराची लीड आशिल्ली पण कमी झाली. एनी हाव बट लोकांनी परत एकदा माझ्यावर विश्वास दवरलो, माझ्या खातीर खूप आशिल्लो. कित्याक कमी झाली त्याची अनालिसिस मागीर केन्ना तरी करू. सेम सेम हो तिसरो टर्म बीजेपीचो, तिसरो टर्म वेगवेगळे इश्यूज असतले, तिसरो टर्म बीजेपीचो कंटिन्यू. सो ह्याच्या पहिली केन्ना 3.0 ह्याच्या पहिली केन्ना कंटिन्यू झाले ना, केन्नाच झाले ना. पण निश्चित रित्या गोयकारांनी हो दाखवलं, माननीय मोदीजीचे दाखवलं विश्वास असा, भारतीय जनता पार्टीचे दाखवलं विश्वास.